कोरोना विषाणूमुळे भारतात येणारी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाल्याने नांदेडचे 6 विद्यार्थी मॉरिशियसमध्ये अडकून पडले आहेत. नांदेड शहरातील रहिवासी असलेले संकेत पानपट्टे, ऋतुज माने, अनिरुद्ध कुलकर्णी, गौरव देशपांडे, अमरदीप जगताप आणि शंकर नादरे हे हॉटेल मॅनेजमेंटचे 6 विद्यार्थी 4 महिन्यापूर्वी इंटर्नशिपसाठी मॉरिशियसला गेले होते. 24 मार्च रोजी ते भारतात परतणार होते, परंतु विमानसेवाच रद्द झाल्याने ते मॉरिशियसमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांचा व्हिसा 25 मार्च रोजी संपणार आहे. कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर या विद्यार्थ्यांनी मॉरिशियसमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तिथून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विमान रद्द होत असताना त्यांनी परतीच्या तिकिटासंदर्भात संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधला, मात्र तिथेही ठोस उत्तर मिळाले नसल्याची त्यांची तक्रार आहे. कुठूनच मदत मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांनी सोमवारी रात्री पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. या प्रश्नाचे गांभीर्य जाणून घेत चव्हाण यांनी मुख्यमंत्री व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून या विद्यार्थ्यांच्या अडचणीशी शासनाला अवगत केले. राज्य सरकारने देखील हा प्रश्न गांभीर्याने घेतला असून सदर 6 विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान अशोक चव्हाण यांनी या विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून बोलून त्यांना धीर दिला. त्यांच्या मदतीसाठी शासन प्रयत्नशील असून विमानसेवा पूर्ववत होतात त्यांना मायदेशी आणले जाईल. तोवर त्यांनी सुरक्षित ठिकाणी स्वतःची काळजी घ्यावी आणि अडचण असल्यास केव्हाही संपर्क साधावा या शब्दात चव्हाण यांनी त्यांना दिलासा दिला.